नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं आज स्वागत आहे. मित्रांनो, आपणासाठी आज आपण घेऊन आलेलं आहे की महाराष्ट्रातील जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांच्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी व्याघ्र प्रकल्प जे आहेत, आपण आतापर्यंत जे व्हिडिओ पाहिले त्याबद्दल धन्यवाद, आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपले खूप खूप धन्यवाद. आपणास फक्त विनंती आहे की मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आपल्यापुरताच न राहता आपण इतरही जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांना शेअर करण्यास अजिबात विसरू नका. तर आपला क्षणाचाही वेळ न गमावता आपण हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प म्हणजे टायगर प्रोजेक्ट जे आहे त्यांचा आपण थोडासा इतिहास बघूया. 1973-74 साली काय झालं होतं की हे जे प्रकल्प आहेत हे सुरू झाले होते, आणि हे जे देशातील सर्वात यशस्वी जे आहे ते संवर्धन कार्यक्रमापैकी व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. भारतात काय विविध जैविक भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशेष निर्मिती म्हणून काय की व्याघ्र राखीव क्षेत्रे काय वाघाचे संवर्धन करणे हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश होता. वाघांचे त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणातच काय संवर्धन करण्यासाठी का प्रयत्न या का प्रकल्पांतर्गत काय केलेले आहेत. तर भारताची जी पहिली जी व्याघ्रगणना आहे ती 1972 साली करण्यात आलेली आहे. भारताची पहिली व्याघ्रगणना जी आहे ती 1972 साली झाली, आणि भारतात त्यावेळेस 1827 वाघ काय शिल्लक होते म्हणजे त्या गणनेत काय आढळून आलेले आहेत. आणि या शतकाच्या उत्तरार्धात काय वाघाचे जे नैसर्गिक अधिवास आहेत त्यांची झालेली हानी काय यास कारणीभूत ठरली होती. 1969 परत एक घटना घडली होती की दिल्ली येथे झालेल्या आय यू सी एन जी आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर कन्झर्वेशन नावाची ही एक संस्था आहे, म्हणजे राष्ट्रीय ही जे आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षण करणारी ही एक संस्था, आणि त्याची काय जी बैठक आहे ती दिल्ली या ठिकाणी झाली होती. आणि त्या दिल्ली या बैठकीत काय ठरलं होतं की विविध जे जीव प्रजाती आहेत त्यांना काय जो धोका निर्माण झालेला आहे त्यांच्यामुळे त्यांचं काय अस्तित्व हे संपुष्टात येत आहे, आणि त्यांच्याबद्दल काय चर्चा करण्यात आली होती. म्हणून काय की भारताने काय केलं की 1972 साली वाघाचे जे शिकारी चालू होत्या त्यांच्यावर देशभरात काय बंदी घालण्यात आली, आणि वन्यजीव आहे त्यांच्या संरक्षणासाठी काय 1972 स्वतंत्र एक कायदा करण्यात आलेला आहे. भारतामध्ये जो आहे तो वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला. तसंच 1973 सालापासून काय व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते राबवण्यासाठी काय सुरू करण्यात आली. आणि या व्याघ्र प्रकल्पाची जी सुरुवात आहे त्यामध्ये काय कोअर आणि बफर. आता हे कोअर आणि बफर क्षेत्र म्हणजे काय, हे जे आतलं क्षेत्र आहे, आता समजा हा व्याघ्र प्रकल्प आहे तर या व्याघ्र प्रकल्पातलं हे जे क्षेत्र आहे हे बफर क्षेत्र आहे, आणि आतलं जे क्षेत्र आहे एकदम याला कोअर क्षेत्र अशा रणनीतीवर काय याची स्थापना करण्यात आलेली आहे. आता काही गोष्टी काय त्या त्याच्यावर काय वन व्यवस्था काय ते व्यवस्थापन योजना होती हे जे व्याघ्र राखीव क्षेत्रासाठी तयार करण्यात आल्या त्यामध्ये काय केलं की जे कोअर क्षेत्र आहे यामधलं जे हे आहे बफर क्षेत्र आणि हे जे आहे कोअर क्षेत्र. बफर म्हणजे काय की संरक्षित क्षेत्र, आणि कोअर क्षेत्र म्हणजे एकदम आतलं जे मुख्य क्षेत्र आहे ते अशा याच्यावर काय केलं की यांनी कोअर झोन आहे. आता हे कोअर झोन आहे यामधलं काय मानवी आणि जैविक हस्तक्षेप काय थांबवण्यात आला, आणि बफर झोनमधील मानवी हस्तक्षेप आणि वापर काय याच्याद्वारे काय नियंत्रित करण्यात आलं. यानं काय होणार होतं की मानवी आणि इतर हस्तक्षेपांनी अधिवासांची जी झालेली हानी आहे ती दुरुस्त करून म्हणजे ती भरून निघली असती. म्हणजे त्या ठिकाणी जर मानवी जे गतिविधी आहेत त्या बंद केल्यामुळे काय ते त्यांचं काय हानी भरून निघली असती, आणि या अधिवासांना काय मूळ नैसर्गिक स्थिती आणण्यासाठी काय व्यवस्थापन करण्यात होणार ते. प्राणीजीवन आणि वनस्पती जीवन होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवणे, वन्य जीवाबाबत काय संशोधन करणे इत्यादी गोष्टी ह्या त्या जे प्राणीजीव संरक्षण कायदा त्यामध्ये दिलेले आहेत. राज्य आणि केंद्र सरकार काय त्यांच्याकडे उपलब्ध निधीचा आणि साधन संपत्तीचा यात काय वापर करतात, आणि त्याकडे काय 1973-74 साली जवळपास 9 व्याघ्र राखीव क्षेत्र जे आहेत म्हणजे टायगर रिझर्व जे आहेत ते 9 ठरवले होते, आणि त्याला काय केंद्रीय योजना म्हणून काय मान्यता दिली होती. या प्रकल्पाची जी सुरुवात झाली होती 73-74 मध्ये त्याची मुदत काय 1980 पर्यंत काय पूर्ण होणार होती, आणि त्यासाठी काय केंद्र सरकारनं काय पूर्ण जे आहे ते अनुदान दिलं होतं. परंतु 80-81 पासून काही केंद्राने ही प्रायोजित योजना सुरू केली, आणि आता त्यासाठी काय 50-50% अनुदान देतात केंद्र 50% आणि राज्य त्यासाठी काय 50% अनुदान हे देत आहेत. आणि याच्यासाठी जे जागतिक वन्यजीव निधी आहे
वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड जे ही सुद्धा काय निधी हे पुरवते, आणि या निधीने सुद्धा काय भारतातील व्याघ्र प्रकल्पासाठी काय जवळपास 1 दशलक्ष डॉलर एवढा काय निधी त्यांनी काय दिला होता, आणि त्यामध्ये त्यांनी काय काही साधनं दिली होती, काही कौशल्य दिले होते आणि काही पुस्तकं वगैरे दिले होते. आता व्याघ्र प्रकल्पाचं जे यश किती झालं ते पाहायचं म्हटलं तर काय एकूण 9 व्याघ्र प्रकल्पात जी 268 एकूण त्यावेळी संख्या होती ती 2003 काय जवळपास 1576 ती संख्या गेलेली आहे. आता आज व्याघ्र राखीव प्रकल्पाबद्दलची जर माहिती बघायची म्हटलं भारताची, तर त्यामध्ये काय भारतामध्ये एकूण 18 राज्यामध्ये 50 व्याघ्र प्रकल्प, म्हणजे जवळपास हा जो आकडा आहे हा 2017 आहे. 2017 काय 18 व्याघ्र प्रकल्प 18 राज्यामध्ये 50 व्याघ्र प्रकल्प होते, त्यापैकी 6 व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याची सुद्धा आपण काय आता माहिती पाहायची आहे. आणि यांना काय व्याघ्र राखीव क्षेत्रे असे म्हणतात. आता अगोदर आपण काही राज्यातील महत्त्वाचे जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची माहिती पाहूया. जवळपास 50 आहेत, तर त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये 1 आहे, त्यामध्ये नागार्जुन सागर जे आहे, त्यामध्ये छत्तीसगडमध्ये 3 आहेत, इंद्रावती अचानकमार आणि सीता नदी. जे तेलंगणा आहे तेलंगणामध्ये 2 आंध्र व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामध्ये 1 कवला आहे, 1 नागार्जुन सागर आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण 3 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामध्ये नामदफा हे फेमस आहे, पक्की आहे आणि कमलांगा आहे. आधी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत 6, महाराष्ट्र इतकेच. मध्य प्रदेशातले आहेत पेंच आहे, कान्हा आहे, सातपुडा, बांधवगड, पन्ना आणि संजय डुबरी. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा पेंच आहे आणि तिकडे सुद्धा काय पेंच आहे. सातपुडा व्याघ्र अभयारण्य जर म्हटलं तर मध्य प्रदेशमधलं आहे. झारखंडमध्ये जे आहे झारखंड राज्यामध्ये 1 व्याघ्र प्रकल्प आहे. आसाम राज्यामध्ये जवळपास 4 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामध्ये मानस हे फेमस व्याघ्र प्रकल्प आहे, नमेरी आहे, काजीरंगा हे व्याघ्र प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे काजीरंगा गेंड्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि परत एक ओरांग नावाचा आहे आसाममध्ये, ते मिनी काजीरंगा आहे. कर्नाटकमध्ये भद्रा आहे, बांदीपुर आहे, डंडेली आहे, नागरहोल आहे, बिलगिरी रंगनाथ असे कर्नाटकमध्ये 5 आहेत. उत्तरांचल जे खंड किंवा उत्तराखंड राज्य आहे त्याच्यामध्ये 2 आहेत, त्यातलं महत्त्वाचं जे आहे ते जिम कार्बेट. की जे जिम कार्बेट म्हणजे हे भारतातलं सगळ्यात पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे. आणि राजाजी ज्याला व्हॅली ऑफ फ्लावर असं सुद्धा म्हणतात ते सुद्धा आहे. बिहारमध्ये 1 आहे वाल्मिकी नावाचं, पश्चिम बंगालमध्ये 2 आहे, सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम बंगाल हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये आहे बक्सा आहे आणि सुंदरबन आहे. बक्सा आणि सुंदरबन हे 2 व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये आहेत. पुढचं जे आहे तामिळनाडूमध्ये 4 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामध्ये काय कलाकड आहे, मुदुमलई आहे, अन्नामलई जो आपला सह्याद्री पर्वत आहे याचाच भाग जो आहे तो पुढे दक्षिण सह्याद्री म्हणतात तो अन्नामलई आहे, त्याच ठिकाणी आहे. सत्यमंगल जंगल आहे त्या ठिकाणी सुद्धा आहे. व्याघ्र प्रकल्प असे 4 आहेत. महाराष्ट्रातले 6 व्याघ्र प्रकल्प आहेत याची माहिती आपण पुढे बघूया डिटेल्समध्ये. मिझोरममध्ये डंफा 1 आहे, डंफा नावाचा आहे, ते एकच आहे राज्य फक्त. आणि उत्तर प्रदेशमध्ये 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यातलं फेमस आहे दुधवा. दुधवा हे व्याघ्र प्रकल्प बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात आणि मागच्या वनरक्षक परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत. ओडिशामध्ये 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यातला आहे सिमलीपाल आणि सतकोशिया आहे. आणि केरळमधलं 2 आहे, एक पेरियारा आणि परांबिकुलम, असे एकूण 50 व्याघ्र प्रकल्प हे भारतामध्ये आहेत. आता हे व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते भारतामध्ये आहेत. सर्वात मोठं जर व्याघ्र प्रकल्प म्हटलं भारतातील तर ते आहे श्रीशैलम. श्रीशैलम हे आंध्र प्रदेशमधलं व्याघ्र प्रकल्प आहे, त्याचं जे क्षेत्रफळ एकूण 3296 चौरस किलोमीटर आहे. आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणजे नमेरी आहे. नमेरी जे आहे ते आसाममधील आहे, त्याचं जे क्षेत्रफळ आहे फक्त 344 चौरस किलोमीटर आहे. 2013 काय महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महाराष्ट्रातील जे व्याघ्र प्रकल्प आहे त्यांची जी सुरुवात किंवा त्यांची जी मान्यता आहे ते 2013 एकूण 6 व्याघ्र प्रकल्पांना काय महाराष्ट्रामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र सरकार असते ते मान्यता देत असते. यापैकी जे 4 व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत त्यांना काय संबंधित राज्यांनी अधिसूचित केलेली आहेत. त्यामध्ये काय अजून म्हणजे 2013 काय 6 त्यांना परमिशन दिली, त्यामध्ये 4 नवीन यांना दिलेली आहे. त्यामध्ये काय नवेगाव, नागझिरा, मुकुंद्रा टेकड्या आणि सत्यमंगल हे काय नवीन झालेले आहेत. आणि काही जवळपास 2 व्याघ्र प्रकल्प हे अजून सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राता पाणी म्हणून आहे मध्य प्रदेश आणि काय सुनाबेदा ओडिशामध्ये. तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, आता हे जे व्याघ्र प्रकल्प आहे यांचं संवर्धन कोण करतंय किंवा यांचं जे नियोजन कोण करतं किंवा कंट्रोल कोण करतंय, तर ते NTCA
त्याचं जे व्याघ्र प्रकल्प जे प्राधिकरण आहे त्याचं नाव आहे NTCA. आता हे व्याघ्र प्रकल्प किंवा जैवविविधता याच्यासाठी एक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत, टोटल जवळपास 10 ते 12 संस्था आहेत, त्याबद्दलची जी आपण माहिती आहे त्या संस्थांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तरीसुद्धा व्याघ्र प्रकल्पाबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. हे जे संस्था आहे, हे संस्था जी आहे ते वन्यजीव संरक्षण अधिनियम, वन्यजीव संरक्षण अधिनियम आपल्याला माहिती आहे की 1972 साली काय तयार करण्यात आला, यामध्ये थोडी दुरुस्ती केली आणि 2006 साली काय की हे जे प्राधिकरण आहे, व्याघ्र प्रकल्प व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आहे NTCA, याची काय स्थापना करण्यात आली. आणि या जे प्राधिकरण आहे याचे जवळपास 3 ठिकाणी काय खंडपीठ किंवा प्रादेशिक कार्यालय ठेवले, त्यामध्ये एक नागपूरला आहे, दुसरं बेंगलोरला आहे आणि तिसरं गुवाहाटीला आहे. आपल्याला माहीतच आहे की जे नागपूर आहे व्याघ्र राजधानी जर म्हटलं तर नागपूर आहे आणि भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून सुद्धा काय नागपूर आहे, कारण की नागपूरचे जो क्षेत्र आहे, नागपूरच्या क्षेत्राच्या भोवती जवळपास 8 व्याघ्र प्रकल्प आहेत. नागपूरच्या 300 किलोमीटरच्या जे एरिया आहे त्यामध्ये जवळपास 8 व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामुळे नागपूरला जे आहे ते भारताची व्याघ्र राजधानी किंवा भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार असं म्हणतात. पुढचा एक प्रकल्प आहे व्याघाबद्दलचा जर म्हटलं तर एक ट्रॅफिक नावाचा एक प्रकल्प आहे, TRAFFIC. हा ट्रॅफिक प्रकल्प हा एक बिगर शासकीय वन जी संस्था आहे की ती जी संस्था वन्यजीव व्यापार आहे यांचा काय देखरेख करते आणि त्याची जी माहिती आहे विविध देशांना काय पुरवते. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय NGO आहे. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि ही की जे वन्यजीव आहे त्यांच्या व्यापारावर काय देखरेख करते आणि इतर ठिकाणी काय ही माहिती पुरवते. ही जी ट्रॅफिक संस्था आहे ही केम्ब्रिज या ठिकाणी आहे. केम्ब्रिज या ठिकाणी ही वन्यजीव संस्था आहे आणि हिचे 5 खंडामध्ये सुद्धा काय कार्यालय आहेत. ही जी संस्था आहे ही संस्था WWF, आपल्याला नेहमी हा प्रश्न येईल की WWF आहे, IUCN आहे, ICUN आहे, यांच्या संयुक्त विद्यमान का हा कार्यक्रम राबवला जातो ट्रॅफिक नावाचा. नंतर CISTS हे CETS हा जो एक ही एक सुद्धा संस्था आहे. हिचं जे लॉंग फॉर्म जर म्हटलं किंवा विस्तारित रूप आहे, कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड एंडर्ज स्पेसिस ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. म्हणजे ही संस्था कशाबद्दल आहे की जे जगातील आंतरराष्ट्रीय जे कन्व्हेन्शन म्हणजे करार आहे की जे संकटग्रस्त प्राणी आणि प्रजाती आहे यांचं काय ते संरक्षण करते किंवा त्यांचा जे आहे ते अहवाल देते किंवा त्यांच्याबद्दल काय फंडिंग करते अशी एक संस्था आहे आणि त्याचा हा CITS हा एक करार आहे. आणि IUCN सुद्धा ही काय संस्था आहे. ट्रॅफिक हा जगातील सर्वात मोठा वन्यजीव व्यापार काय देखरेख कार्यक्रम आहे. ट्रॅफिकबद्दल जर म्हणायचं राहा जगातील सर्वात मोठा वन्यजीवांचा जो देखरेखीचा काय कार्यक्रम आहे. ही संस्था जगातील सर्वात देश आणि CITS चे सचिव यांच्या सहाय्याने काय कार्य करते. WWF इंडिया जी संस्था आहे तिचा भाग म्हणून काय ट्रॅफिकचं कार्यालय भारतात 1991 काय सुरू झालेलं आहे. आणि M-STRIPS परत एक जे टायगरचं प्रोजेक्ट किंवा टायगरबद्दलचा एक अजून एक आहे, MSTRIPS. ही एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नाव आहे की मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस. म्हणून M-STRIPS हा एक कार्यक्रम आहे. हा जो कार्यक्रम आहे हा व्याघ्र संवर्धनाची देखरेख आणि प्रभावी गस्त घालते याच्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. आता आपण थोडी जी माहिती आहे ती व्याघ्र गणनेबद्दल बघूया. पहिली व्याघ्र गणना जी आहे ती 1972 करण्यात आलेली आहे. पहिली जी व्याघ्र गणना आहे ती 1972 करण्यात आलेली आहे आणि व्याघ्र कार्यक्रम जो आहे तो 1973 साली चालू केलेला आहे. तर यामध्ये काय 9 व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये 268 काय वाघ होते आणि 2010 जी गणना झालेली आहे 2010 गणनेमध्ये किती 1706 वाघांची काय संख्या झालेली आहे. आणि परत जी 2014 जनगणना झाली व्याघ्र गणना त्यामध्ये एकूण जे वाघाची संख्या आहे ती 2206 एकूण झालेली आहे. आता या जन्यगणनेमध्ये जर आहेत पाहायचं जर राज्य 2014 नुसार जर आपण व्याघ्र बघितले तर कर्नाटक राज्य जे आहे त्यामध्ये 406 वाघ आहेत. नंबर 2 आहे उत्तराखंडामध्ये 340 वाघ आहेत. नंबर 3 आहे मध्य प्रदेशमध्ये 308 वाघ आहेत. नंबर चारला आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 229 वाघ आहेत. आणि महाराष्ट्राचा जो नंबर आहे महाराष्ट्रामध्ये 196 वाघ. हे जे आहे 2014 नुसार. 2014 अगोदर महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं तर 2010 साली
2010 साली महाराष्ट्रामध्ये एकूण 169 वाघ होते. म्हणजे महाराष्ट्रात जी आहे वाघाची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. आता वाघाचं जर विभाग वाईज जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर उत्तर भारतामध्ये एकूण 37% वाघ येतात. ईशान्य भारत जे नॉर्थ ईस्ट सेवन सिस्टर म्हणतो आपण त्या ठिकाणी जवळपास 36% वाघ येतात. आणि आपला जो पश्चिम घाट आहे हा अरबी समुद्राच्या शेजारी या पश्चिम घाटात जवळपास 45% वाघ येतात. याच्यामध्ये कर्नाटक केरळ तामिळनाडू गोवा हे येतात. आणि सुंदरबन क्षेत्र आहे जे दक्षिण आपल्याला माहिती आहे की कोलकात्याच्या खाली आहे त्या ठिकाणी सुंदरबन क्षेत्रामध्ये 9% वाघ आहेत एकट्या. आणि मध्य भारताचा जो एरिया आहे त्यामध्ये किती 14% व्याघ आहेत. असे हे वाघांची संख्या जवळपास आहे. आता नागपूर जे आहे ते व्याघ्र राजधानी म्हणून जे आहे ते केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयामध्ये काय 2011 साली 2011 साली काय यांनी नागपूरला काय व्याघ्र राजधानी म्हणून काय घोषित केलेलं आहे. आता महाराष्ट्रातील याचं कारण अजून एक आहे की महाराष्ट्रातील 6 जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यापैकी 5 व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र राखीव क्षेत्रे हे काय एकट्या विदर्भात आहेत. विदर्भात सर्वात जास्त वाघाची संख्या काय नागपूर विभागात आहे. अलीकडे जे व्याघ्रगणना झाली त्यात काय एकूण जे व्याघ्राची संख्या जी आहे ती 1411 वरून 1706 झाली होती. आणि नंतर जे 2014 नुसार किती 2226 झालेली आहे. आजची जर वाघाची संख्या म्हटलं तर 2226 आहे. आजची वाघाची संख्या ती एकूण 2226 आहे. आपण सांगण्यास आनंद होत आहे की एकूण जगामध्ये 3000 वाघ आहेत. 3000 वाघापैकी एकट्या भारतामध्ये 70% वाघ आहेत. आणि इतर जे वाघ आहेत ते नेपाळ भूटान या देशामध्ये आहेत. आणि नागपूर शहरास काय व्याघ्र राजधानी किंवा भारताची व्याघ्र प्रदेश घोषित करणे हा काय केंद्र सरकारचं संवर्धन प्रोत्साहनाचा काय एक व्यापक जो आहे प्रयत्न त्याचा एक भाग आहे. मित्रांनो पुढचा जो व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते आपण अजूनसुद्धा अभयारण्याबद्दल डिटेल बघूया. आपल्याला पुढे जी माहिती आहे त्याबद्दलसुद्धा आपण पाहूया. परत तत्पूर्वी आपणास मित्रांनो ही जी माहिती आहे याच्यासाठी जर आपल्याला अजून माहिती लागली तर या माहितीसाठी वनरक्षक भरती 2019 आपल्याला सर्च करायचं आहे. @ वनरक्षक भरती 2019 असं सर्च केलं तर याचं जे आहे वनरक्षक भरतीचं एक चॅनल आपल्याला सापडेल. त्या चॅनलवर सुद्धा आपण काय ती माहिती घेऊ शकता. पुढच्या जे व्हिडिओमध्ये आपण जे व्याघ्र प्रकल्प किंवा पर्यावरणाच्या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेबद्दल काय आपण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी व्याघ्र गणनेचा हा एक शेवटचा जो चॅप्टर आहे तो बघूया. व्याघ्रगणना जी आहे ती 1972 झाली. 9 क्षेत्र होते. आता महाराष्ट्रातील व्याघ्रगणना जर म्हटली तर 2010 नुसार महाराष्ट्रातील जी वाघाची संख्या आहे ती एकूण 169 होती. त्यामध्ये 155 ते 183 होती. म्हणजे त्याचं सरासरी काढलेली आहे ती 169. 2006 ही संख्या किती 103 होती फक्त. आणि 2012 झालेल्या जनगणनेनुसार की ही जी संख्या आहे ही जवळपास 200 जवळपास झाली होती. त्यामध्ये जनगणनेमध्ये काय 2 वर्षाखालचे जे बछडे आहेत ते मोजत नसतात. 2 वर्षाच्यापेक्षा जे वरचे बछडे आहेत त्यांची काय संख्या मोजले जातात. आणि म्हणून महाराष्ट्रातली जी संख्या आहे 2014 नुसार एकूण 190 वाघ ही महाराष्ट्रातली संख्या आहे. आता जी व्याघ्रगणना झाली त्यामध्ये जवळपास काय उत्तराखंड महाराष्ट्र आसाम तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्याची काय लोकसंख्या जी आहे ती वाघाची वाढलेली आहे. तर वाघांची जी संख्या आहे ती घट मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यामध्ये काय वाघांची संख्या ही कमी झालेली आहे. तर आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आता येथे या ठिकाणी मेळघाट. मेळघाट जो आहे तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हा जो व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. यामध्ये जवळपास जे मेळघाट चिखलदारा या क्षेत्राचा काय भाग येतो. आणि येथेच राष्ट्रीय अभयारण्यसुद्धा आहे गुगामल. याचं जे क्षेत्रफळ आहे मेळघाटचं ते क्षेत्रफळ आहे 2768 चौरस किलोमीटर. 2 नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे ताडोबा. या ताडोबाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 1727 म्हणजे 1727 चौरस किलोमीटर. ताडोबा सगळ्यांना माहीत आहे की ताडोबा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. 3 नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच. पेंच हा जो व्याघ्र प्रकल्प आहे याची जे क्षेत्रफळ आहे ते आहे 741 चौरस किलोमीटर. आणि पेंच हा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची जी क्षेत्रफळ आहे ते आहे 1165 चौरस किलोमीटर. आणि ह्या सांगली जिल्ह्याच्या जवळपास जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हा व्याघ्र प्रकल्प येतो. पुढचा जो व्याघ्र प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा
हा जो नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे हा गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या जवळपास बॉर्डरवर येतो आणि याच्यामध्ये 653 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे बोर. बोर हा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. याचं जे क्षेत्रफळ आहे ते 138.12 चौरस किलोमीटर येतो आणि बोर हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा वर्धा या जिल्ह्यामध्ये येतो आहे. भारतात जर माहिती बघायची व्याघ्र प्रकल्पाबद्दल तर 49 व्याघ्र प्रकल्प आहेत. 18 राज्यामध्ये हे सर्व व्याघ्र प्रकल्प काय पसरलेले आहेत आणि याच्यासाठी जे क्षेत्रफळ आहे ते 71,000 चौरस क्षेत्रफळामुळे किलोमीटर म्हणजे काय ते व्याघ्र प्रकल्प पसरलेले आहेत. तर मित्रांनो, या व्याघ्र प्रकल्पाविषयी जे व्हिडिओ आहेत ते IMP वनरक्षक किंवा वनसेवा IMP प्रश्न संच दो आहेत त्यांच्यामध्ये या सर्व बाबींचे काय प्रश्न संच हे दिलेले आहेत. आपण तिथून ते प्रश्न संच आपण वाचून घेऊ शकता. आपलं जर काही सूचना किंवा काही आपले कमेंट असतील ते आपण नक्की मला करायचे आहेत. आणि आपणच जाता सांगतोय की जे व्याघ्र प्रकल्प आहे सर्वात जास्त आढळणारे जे देश आहेत वाघ त्यामध्ये भारत आहे, मलेशिया आहे, बांगलादेश आहे, रशिया आहे, इंडोनेशिया, नेपाळ, म्यानमार, भूतान, चीन आणि लाओस आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या काही सूचना अपेक्षा काही कमेंट असतील तर आपण त्या नक्की द्या. म्हणजे कसं त्याच्यानुसार मला काय आपल्यासाठी व्हिडिओ तयार करता येतील. आपल्याला काही जरी माहिती लागत असेल मित्रांनो तर वनरक्षक भरती 2019 या टेलिग्राम चॅनलवर जाऊन आपण काय जॉईन करू शकता. तेथे पूर्ण अपडेट्स हे मिळून जातील.